नगरसेवक थाळी, सरपंच थाळी या प्रकाराचे नाव असलेल्या थाळी कदाचित तुम्ही कधी ऐकल्याही नसतील। मात्र या नावाच्या मोठमोठ्या थाळ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिल्या जातात। बदलापूर येथील कल्याण कर्जत रोडवरील सक्सेस पॉइंट ढाबा येथे या थाळ्या ग्राहकांना देण्यात येतात। नगरसेवक, सरपंच ही नावं जशी भारदस्त आणि मोठी वाटतात, आता त्यांच्या नावाप्रमाणेच भली मोठी नॉनव्हेज थाळी बदलापुरात सुरू करण्यात आली। एकाच थाळीत जवळपास 6 ते 8 जण मनसोक्त जेवण करू शकतील अशा आकाराच्या या थाळ्या आहेत। या थाळीची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगताना दिसते। नेमक्या कशा असतात या थाळ्या आणि काय आहे त्यांचं वेगळेपण जाणून घेऊयात। लॉकडाऊन नंतर आता हॉटेल व्यवसाय सुरू झालेले आहेत आणि ग्राहकांना, खवय्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिक वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत। आपण आता आहोत बदलापूर या ठिकाणी, बदलापूरमधील सक्सेस पॉईंट या धाब्यावर, आणि या ठिकाणचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे नगरसेवक थाळी आणि सरपंच थाळी। याची सुरुवात दसऱ्यापासून करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते। या ठिकाणी काही ग्राहक आहेत, काही खवय्ये आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नगरसेवक थाळी, सेवक थाळी आम्ही ऑर्डर दिली होती, ती नगरसेवक थाळी आमच्या 5 लोकांना पण पुरून उरले। म्हणजे एवढी छान पद्धतीने बनवलेले सर्व नॉनव्हेज पदार्थ जे बनवलेले आहेत, फिश बनवले, चिकन बनवले, मटन बनवले, खेकडासुद्धा बनवले, त्याचा स्वाद खूप छान रीतीने घेतला, खूप छान आहे। 5 लोकांना इनफ आहे आणि छान पद्धतीने बनवलेली आहे। खूप गरमागरम म्हणजे जेवायचं असेल तर इथे नगरसेवक थाळी म्हणून आवडली आम्हाला। मी जेव्हा पहिल्यांदा सक्सेस पॉईंटला आले, मला खूप आवडलं आणि इथली जी फूड क्वालिटी आहे ती सर्वात उत्तम आहे। मग ते आवडल्याबद्दल मी आज सेकंड टाइम इथे आलेले आहे, तर इथली सोय वगैरे सगळं व्यवस्थित आहे। आज मी फर्स्ट टाइम आलो इथे, पण सगळं सीन वगैरे खरंच खूप छान आहे, एकदम ग्रीनरी आहे आणि फूड पण खूप छान आहे, मस्त आहे। सक्सेस पॉइंट धाब्याचे मालक अनिकेत साळुंखे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण या ठिकाणची आकर्षक अशी सरपंच थाळी आणि नगरसेवक थाळी जी आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ग्राहकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। या ठिकाणी ग्राहकांचे कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळतोय, किती गर्दी तुम्ही आतापर्यंत अनुभवली आणि या नगरसेवक आणि सरपंच थाळीबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी अनिकेत साळुंखे। गेले 10 वर्षापासून मी बदलापूर शहरामध्ये राहतो आहे। बदलापूर शहरामध्ये असे बरेच हॉटेल आहेत की जे इंडियन, इटालियन, कॉन्टिनेंटल, बऱ्याच प्रकारचे असे हॉटेल जे आहेत त्याच्यामध्ये थाळी सिस्टम ही बदलापूरमध्ये कुठेच अवेलेबल नाही आहे। माझा बदलापूरमध्ये हाच प्रयत्न होता की जी थाळी सिस्टम, नगरसेवक थाळी, सरपंच थाळी हा चालू करण्याचा प्रयत्न जेव्हा माझ्या डोक्यामध्ये आला, सर्वप्रथम मी हाच विचार करत होतो की थाळी सिस्टम आपण जर चालू केली तर ही बदलापूरमध्ये कितपत तिचा खप होईल। पण ओवरऑल माझ्या इथे जे बाकी जी पब्लिक येते त्यांनी मला फोर्स केलं की साहेब तुम्ही नगरसेवक थाळी, सरपंच थाळी चालू करा। त्याच्यानंतर मी चालू केल्यानंतर मी दसऱ्याच्या मुहूर्तावरती थाळी चालू केली। नगरसेवक थाळी ही जी आहे ह्याच्यामध्ये टोटल 35 प्रकारचे प्रकार आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ आहेत। तसेच सरपंच थाळी ही जी आहे ह्याच्यामध्ये 25 प्रकारचे आपण पदार्थ ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण त्याच्यामध्ये लोकांना आस्वाद घ्यायला दिलेले आहेत। नगरसेवक, सरपंच यांच्या नावात जसा मोठा रुबाब आहे तसा मोठा रुबाब ही थाळी खाताना तुम्हाला अनुभवता येणार। त्यामुळे या मोठ्या आकाराच्या नॉनव्हेज थाळ्या सध्या खवय्ये बदलापूरकरांना मोठी भुरळ घालतात। सक्सेस पॉइंट धाब्यावर नगरसेवक थाळी आणि सरपंच थाळी बदलापुरात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेली आहे। ग्राहकांच्या प्रतिक्रियेनंतर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माहिती झालेलं आहे की ही जी थाळी आहे ही याचा आस्वाद घेण्यासाठी आपण कुटुंबासोबत यायला काहीही हरकत नाही। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड सह अरुण बैकर, बदलापूर।